नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, हे जे समोर बघत आहात हे होममेड इन्क्युबेटर आहे. जर तुम्हाला पण होममेड इन्क्युबेटर बनवायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, आणि असेच बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे की हॅचरी मशीन कशी बनवायची. तर मित्रांनो, होममेड इन्क्युबेटर बनवायसाठी लागणारी सामग्री, एक थर्माकोलचा बॉक्स लागेल, त्यानंतर एक लाईट, एक डी सी फॅन, एक होल्डर, 5 ते 10 फूट वायर, एक 12 व्होल्ट 1 एम्पियरचा ॲडॅप्टर, आणि एक तुम्हाला जर लावायची असेल LED तर तुम्ही लावू शकता. हे जे ब्ल्यू वर लाईट अंदर दिसत आहे हे LED आहे. जसं जेव्हा पिल्ली निघतात तेव्हा कधी लाईट टेम्परेचर जास्त झाल्यामुळे लाईट बंद होतात, तर इन्क्युबेटरमध्ये पिल्लांना दिसण्यासाठी जर ते LED लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. यामध्ये सर्वात आधी तुम्हाला एका साईडला जे आहे ते थर्मोस्टॅट हे किट बसवावी लागेल. त्यानंतर त्याची पूर्ण प्रकारे वायरिंग करावी लागेल, जसं होल्डर, लाईट, फॅन, LED, सेन्सर, एवढं पूर्ण अटॅच करून नंतर तुम्हाला टेम्परेचर याचं सेट करावं लागेल. तर हा जो सेटिंगचा जो भाग आहे टेम्परेचर, हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. फक्त या व्हिडिओमध्ये इन्क्युबेटर दिसायला कसं असतं आणि याची बनावट कशी असते हेच या व्हिडिओमध्ये आहे. यामध्ये मित्रांनो, याची जे सुंदरता आहे म्हणजे तो बॉक्स चांगला दिसावा म्हणून याला जे आहे ते तो लाल टेप आपण मारलेला आहे. आणि यामध्ये जे मित्रांनो तुम्ही बघत आहात का, थर्मोस्टॅटला लागून जो वायर गेलेला आहे हा याचा सेन्सर आहे. म्हणजे अंदरचं जे टेम्परेचर असेल ते सेन्सरने कॅल्क्युलेट होईल आणि हे डिस्प्लेवर आपल्याला दिसेल. जसं आता अंडरचं टेम्परेचर 35.8, 35.9, 36 असं हे दाखवत आहे. यामध्ये जर तुम्हाला मोठं इन्क्युबेटर बनवायचं असेल तर बनवू शकता, परंतु हा थर्माकोलचा बॉक्स लहान असल्यामुळे याच्यात 60 ते 70 अंडी मावतात. याच्यापेक्षा पण एक मोठा बॉक्स होतो थर्माकोलचा, जर तुम्हाला आजूबाजूने किंवा मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध झाला तर तुम्ही मोठाच घ्या, कारण की त्यामध्ये 100-120 अंडी बसली पाहिजे. जसं तुमची एक बॅच जरी निघाली तरी तुम्हाला खूप फायदा होईल, कारण की बरेचसे शेतकरीकडे अंडेवाले कोंबड्या असतात परंतु कधी सण येते किंवा कधी कोणता श्रावण महिना किंवा असा कोणता पण महिना येते तेव्हा जे अंडी विक्री होत नाही तेव्हा तुम्ही हॅचरी मशीनमध्ये टाकून त्याची पिल्ले काढून ते मोठी करू शकता, किंवा 1-2 मशीनं बनवून जर तुम्ही पिल्ले काढून विकली तरी तुमचा फायदा आहे. असं करत तुम्ही तुमचा कारोबार वाढवा. धन्यवाद.